गेल्या काही दिवसापासून कार्तिक मामांचं आणि पप्पूचं या घोड्याबद्दल वादविवाद चालू होते. कार्तिक मामांनी घोड्याला लहानाचा मोठा केला, चांगलं जोपासलं. त्याच्यामध्ये जो मालक होता पप्पू, यांचा मिसअंडरस्टँडिंग होऊन घोड्यामध्ये भेदभाव झाला. आज दोन्ही मालक एकत्र आले, नाशिक आणि मुंबई एकत्र आले. आज मामांनी घोडा ताब्यात दिला आमच्या, की बाबा घोडा तुमचा आहे, तुम्ही घेऊन जावा. पण या घोड्याला मी भरपूर जीव लावला होता, प्रेम लावला होता. तसंच आम्ही पण मामाला आश्वासन दिलं, मामा हा घोडा आज पण तुमचा आहे. जसा तुम्ही लहानाचा मोठा केला आहे, माळक असून माळक याचा घोड्याचा नसतो, तो जीव लावतो, जो खायला घालतो तो खरा माळक असतो. म्हणून मामाचे खूप सारे मी अभिनंदन करतो की मामांनी या घोड्याला लहानाचा मोठा केला आणि आज एक नंबरमध्ये पळतोय. तर पप्पूला पण मी एक शाश्वत देतो की नाशिकमध्ये जर घोडा येणार असेल तर मामाच्या इथंच आला पाहिजे. मामांनी माझ्या एक शब्दावर आज 3 किलोमीटर मामाच्या घरी चाळत गेलो शेतामध्ये मळ्यामध्ये. आज आमचे बुटं मागले, चला कोणाचं जरी चांगलं होतं असेल तर प्रत्येकाने अशी चांगली भूमिका ठेवा. आणि आज मामांनी मोठा मन केला, कार्तिक मामांनी तसं सर्वांनीच करा. आणि नाशिक आणि मुंबई आपली एकच आहे ना, सगळ्यांचा प्रेम आहे एकामेकावर, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा वादविवाद नाही, काही नाही. आज घोडा पप्पूला दिलेला आहे मामांनी आणि दोघांचे आज संबंध चांगले ठेवून कोणत्याही प्रकारचा असा भयच नाही झाला, काय नाही झाला. घोडा एक शब्दावर 3 किलोमीटर आम्ही चालत येऊन कार्तिक मामांनी दिलेला आहे. तर मुंबईच्या जेवढे ग्रुप आहेत आपले, ठाणा रायगड असो या पूर्ण महाराष्ट्रभर ग्रुप असो, का कोणत्याही चुकीची कमेंट टाकू नका आणि चुकीचं काही वागू नका आणि चुकीचं काही टाकू नका, कारण की त्या माणसांनी मनमोकळेपणाने घोडा दिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.